गेल्या दोन तीन दिवसांपासून मोबाईल गल्लीमध्ये मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोबाईल गल्ली नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे नवीपेठ परिसरात असलेल्या मोबाईल गल्लीत मागील दोन चार दिवसांपासून गर्दी होऊ लागली आहे त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल या भीतीनं या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोबाईल गल्लीत वाहनधारकांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय मोबाईल गल्ली नो व्हेकल झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे वाहनं लावण्यासाठी खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून ग्राहकांना सूचना देण्यासाठी स्पीकरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे